हम कैसा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हम कैसा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हम कैसा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हम कैसा आगे बढ़ो, हम कैसा आगे बढ़ो। विधान परिषद नागपूर करता उमेदवारी दिली आहे। मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह, जेपी नड्डा जी, आमचे सर्वांचे नेते नितीन जी, माननीय आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांतदादा पाटील जी, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, महाराष्ट्राचा पार्लमेंटरी बोर्ड यांचं सर्वांचं आभार मानतो। आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो पुढच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या नागपूरच्या समस्या विधानमंडळात मांडून यशस्वीपणे मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहोत। हिंदी हिंदी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ने मुझे विधान परिषद नागपूर के लिए टिकट दिया है। मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी, माननीय अमित भाई शाह जी, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी, हमारे सभी के नेता नितिन गडकरी जी, हमारे महाराष्ट्र के लोकनेता माननीय देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांत दादा जी, महाराष्ट्र पार्लियामेंट्री बोर्ड, केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड के सारे सदस्यों का आभार व्यक्त करता हूँ। और मुझे जो जवाबदारी मिली है विधान परिषद में काम करने की, महाराष्ट्र की समस्याएं, विदर्भ की समस्याएं, नागपुर की समस्याओं को महाराष्ट्र विधानमंडल में उठाने का प्रयास करूँगा और निश्चित रूप से जो विश्वास पार्टी ने मुझे पर दिया है वो पूरा करूँगा और एक चुनाव हम जीतने वाले। अतिशय आम्हाला आनंद आहे की चंद्रशेखर बावनकुळे सारखा आमचा एक सहकारी हा पुन्हा एकदा विधानमंडळामध्ये येतोय। त्यांनी मंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं आणि एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलं आणि गेल्या 2 वर्षामध्ये पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगलं काम हे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि मला असं वाटतं की आज त्या कामाची पावतीच त्यांना मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभूतपूर्व विजय हा या ठिकाणी प्राप्त करू। आमचे ज्याप्रमाणे आपण विचारलं विनोदजी तावळे यांना राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र भाजपकरता ही अतिशय अभिमानाची बाब आहे कारण मला असं वाटतं प्रमोदजी गोपीनाथजी याच्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय महामंत्री पदाचा एक मान मिळालेला आहे आणि त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो।